दारुगढ़ भये दारुगढ़। पदरावरती सरतारीचा मोर नाच राहवा, पदरावरती सरतारीचा मोर नाच राहवा। संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। नमस्कार, एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर च्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपल्या सर्वांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज बहीण असं हातात ताट घेऊन औक्षण करण्यासाठी सज्ज आहे, या नात्याला नमस्कार करून सुरुवात करूया आजच्या भागाला। आजच्या भागात सहभागी होणाऱ्या सुनबाई आहेत वैष्णवी भोज आणि सासूबाई आहेत सुमित्रा भोज। चला सुरुवात करूया पुण्यातल्या वारजेमध्ये, साजरा करूया आजचा भाग। सण रक्षाबंधनाचा, बंध राखीचा, घट्ट नात्यांचा साजरा करेन पैठणी घेऊनच। पैठणी सुनेचीच, पैठणी सासूचीच। धन्यवाद, अक्षर देतो, उकाणा घ्या। र कोण घेणार दोघींपैकी बघायचे, र किंवा न कुठलाही घ्या। नमस्कार करते देवा पुढे, प्रवीण रावांचं नाव घेते होम मिनिस्टर, होम मिनिस्टरच्या पुढे। अरे वा, अभिनंदन। चला, ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे, आता तुम्ही घ्या तुमच्या आवडीचा। माझ्या वाटत पिंडीवर बेलवती वाकून बारामनचं नाव घेते तुमचं राखून। बरं केलं तुम्ही, बारामनचं नाव घेते तुमचा मान राखून। आणि गेली 38 वर्ष सगळं मी जे बोलते ते घेतात बिचारे ऐकून। सुरुवात करूया गप्पांना, पण त्या आधी जरा ओळख करून द्या सगळे। ह्या माझ्या सासूबाई। नमस्कार। नमस्कार। ह्या माझ्या मावस सासवा। नमस्कार। ह्या म्हणजे तुला सासवा, सासवा। ह्या माझ्या फ्रेंड सर्कल, ह्या म्हणजे जावा, ही माझी जाव। व्हेरी गुड। तर अरे हा सॉरी, हे माझे मिस्टर। काय आई, कसं वाटतंय आता? छान वाटतंय, ते रागवत नसतील ना तुम्ही? रागवत। आणि तुम्ही काय हो, काय रागावतात? नाही, बरं आहे दोघांचं। आणि तुमच्या बाबतीत कसं आहे? आमच्या बाबतीत जरा कंपॅरिझन आहे। म्हणजे? म्हणजे जरा रागवलं पण पाहिजे, रागवण्यातच काही प्रेम वाढतं म्हणतात। हो, जिथं चुकी तिथंच रागवलं पाहिजे आपण, नाही। मग आता या कोणाचं प्रेम जास्त वाढलंय तुमच्यामध्ये दोघांपैकी? काय माहिती दोघांनी ते सांगता येते की नाही? काय मिस्टरांचं प्रेम माझ्यावर खूप आहे। तुमचं कुठे सगळं माहेर वगैरे? माझं माहेर कल्पित्र कॉलनीमध्ये आहे, इथेच आहे। हा, जवळच। किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? 9 वर्ष झाली, धावलं लागलं। कसं जमलं? आम्ही लव्ह मॅरेज केलं। वा छान, कुठे? शिवाजीनगर कोर्टामध्ये लव्ह मॅरेज केलं आणि घरी आणलं ह्यांनी मला। घरी आणलं? मग आता किती, मग घरच्यांनी स्वीकारलं? हो, स्वीकारलं, आता केलंय म्हणल्यावर। त्याचे मोठे मानाचे आहेत आणि त्यांनी सोनेचा आनंदाने स्वीकार करून तिला घरात घेतलं। मग तेव्हा माहेरच्यांची काय प्रतिक्रिया होती? माहेरचे अद्यापही बोलत नाहीत आणि प्रतिक्रिया म्हणजे तेव्हा सगळ्यांच्या म्हणजे चिडलेले होते माझ्यावर की हिने असं का केलं, म्हणजे आमच्या विरोधात का केलं। अजूनही कोणी? अजूनही कोणी बोलत नाही, फक्त कसं माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला त्यानंतर मग मी त्याला सारखी बघायला जाणं येणं खूप चालू होतं, त्याची गॅरंटी नव्हती जगण्याची, पण त्याचा पुनर्जन्म झाला। मग त्याचं माझा सारखा संपर्क यायचा, मिस्टर मला घेऊन जायचं आणि मग त्यानंतर तो माझ्याकडे रक्षाबंधन भाऊबीजेला यायला लागला। तेव्हापासून दर रक्षाबंधनाला तो येतो, म्हणजे एकटाच येतो तिकडे। हो, तो एकटाच येतो आणि तो गुपचूप येतो। अरे पण सगळ्यांना कळणार, मग कळालं तरी चालेल, उलट आनंदाची गोष्ट आहे, सगळ्यांना कळेल। आज आलाय का भाऊ? हो, बोलवलंय मी खास। आला काय रक्षाबंधनासारखा दिवस, ज्या भावाचा अपघात झाला आणि मग त्यानंतर मला असं वाटतं की
बहीण राहवलं नाही तिच्या मनाला आणि भावाला बघून भेटण्यासाठी आयसीयूमध्ये वाटेल ती आलेल्या सगळ्या अडचणींवर ती मात करून ती जायची. भाऊ आणि बहीण हे नातंच असं आहे. आजसुद्धा 9 वर्ष झाली कोणाला माहिती नाही, पण या निमित्ताने मी यांच्या घरच्यांना आवाहन करतो की सगळं सुखाचं आहे, सुखात राहतायत. सगळ्यांनी लवकरात लवकर एकमेकाला भेटून आशीर्वाद द्या. शेवटी काही नसतं असं मला नेहमी वाटतं, असतात ती फक्त नाती. काय सांगाल तुम्ही या निमित्ताने सगळ्यांना, आईबाबांना? आईबाबांना एवढंच सांगेल की आता हा रुसव सोडून द्या आणि लवकरात लवकर माझ्याकडे बस. फोन नाही केला आई बाबांना? आई वडील एवढ्याच कॉन्टॅक्ट मध्ये नाही, येतात आता दिसले की फक्त विचारतात कशी आहेस बस. आणि ते म्हणतात तुझ्या सुखापुढे आमचं काही नाही, पण मला 7 काका असल्यामुळे मी त्यांना म्हणते की माझ्यापेक्षा तुम्हाला ते जवळचे आहेत, की उद्या तुमचं काय दुखलं खुपलं तर ते तुम्हाला धावून येणार आहे, मी नाही येणार आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याकडे जास्त ओढ घेऊ नका, सगळ्यात जास्त ओढ त्यांच्याकडे घ्या, एवढंच मी सांगते त्यांना. 7ही काकांना माझं सांगणं आहे, काका 9 वर्ष झाली आता, तुम्ही सगळे इतकी मोठा कुटुंब इतकं मोठं परिवार असल्याने तुम्हीच जरा पुढाकार घ्या आणि एकदा सगळे गुण्यागोविंदांना भेटा. हा खूप आनंदाचा दिवस असेल असं मला वाटतं. आजच्या रक्षाबंधनाच्या दिवशी चेहरा हसरा ठेवा, कारण तुमचा तो भाऊ आहे ना तो आलेला आहे, त्याला राखी बांधा, जेणेकरून आपल्याला बघता येईल की हा अनोखा रक्षाबंधनाचा दिवस क्षण. आणि मला खात्री आहे की आई बाबा सुद्धा आशीर्वाद द्यायला तुम्हाला नक्की येतील. दादा मला तुम्हाला विचारायचं आहे, आता तुम्ही इथे आलेले आहात पण मग घरी कळलं तर? पण मग आता तुम्ही इथे आल्यामुळे सगळ्यांनी तुमच्यावर राग धरला तर? 4 दिवसात असेल. म्हणजे तो राग तुम्ही सहन कराल बहिणीच्या प्रेमासाठी? हा बापरे. पण संपूर्ण परिवाराला पुन्हा एकदा नमस्कार आणि कळकळीची विनंती, एकदा भेटा, सगळे एकदा एकत्र या. आणि या निमित्तानं असे कितीतरी ताई असतील, कितीतरी दादा असतील की दिसतो आहे, समोर आहे, जवळ आहे, पण तरी आपण एकमेकांशी बोलत नाही, असं न करता सगळ्यांनी एकत्र या, सगळ्या भाऊ बहिणींना आणि त्याचबरोबर या नात्याला माझा नमस्कार. आणि आता पुन्हा कार्यक्रमाकडे वळूया. तेव्हा आता प्रश्न आहेत 2 गटांसाठी. सुनबाईंसाठी प्रश्न आहे, थोडं पुन्हा सासू बाई नाहीतर म्हणतील का आजचा कार्यक्रम माझ्याशी काय बोललेत नाही असं नको व्हायला. तर पहिला प्रश्न आहे सुनबाईंसाठी, मला सांगा सासू आणि सासरे या दोघांचंही आजही मन मोकळं करण्याचं ठिकाण कोणतं? की दोघांना एकमेकांशी काही बोलायचं असेल तर ते तिथे जाऊन बसतात, एक ठिकाण आहे. खाणं कुणा करू नका सुनेला कुठलं एक गुण गेला कुठलं ठिकाण? तळ्यातला गणपती. यानंतरचा पुढचा प्रश्न सुनबाईंसाठी, तुम्ही समाजसेवे आधी कोणती सेवा करावी असे सासूबाईंना वाटत? घरातील. घरात का कोणाची? सासू दुसऱ्यांची, घरातील माणसांची. समाजसेवेच्या ऐवजी सासू सेवा करावी, चालेल मला आवडेल, अभिनंदन. चला त्यामुळे आता तुम्हाला एक गुण मिळाला. आता सासूबाईंसाठी प्रश्न आहे, मला सांगा सुनबाईंच्या आयुष्यातला सर्वात कठीण प्रसंग कोणता? लग्न. अभिनंदन, एक गुण तुम्हाला मिळाला. आता पुढचा प्रश्न सासूबाई, तुमच्या सुनबाईंना तुमचा मुलगा लाडात कोणत्या नावाने हाक मारतो? तुम्ही बघू नका, तुम्ही उत्तर द्यायचंय सासूबाई. वैष्णवी. वैष्णवी, उत्तर चुकलं. चुकलं. काय म्हणता तो प्रेमात? गोंड्या. बरं, ठीक आहे ठीक आहे, पण चला हे त्यांच्या दोघांचं खासगीतलं नाव आहे गोंड्या. आता पुढचा प्रश्न आहे तो सासरेबुवांसाठी. हा तुम्ही सांगा, तुम्ही केलेल्या कोणत्या इच्छापूर्तीमुळे आजही तुमच्या पत्नीच्या चेहऱ्यावरती हसू उमलत? तिला गंठनाची इच्छा होती. हा तर मी बरेच वर्ष घेतलं नव्हतं, तर शेवटी रिटायर होतून त्याला गंठन घेतलं, तेव्हापासून ते आनंद खुश आहे. त्याला अभिनंदन, एक गुण मिळाला. आणि आता मुलासाठी प्रश्न आहे, लग्नानंतर आजही कोणत्या रक्षाबंधनाची तुमची पत्नी प्रतीक्षा करत आहे? वर्षातला एक सण जो महत्त्वाचा बहिणीसाठी असतो रक्षाबंधनाचा, तर जसं मी लग्नाच्या आधी रक्षाबंधन माझ्या घरात
13 भावांमध्ये साजरे करायचे. तेच जर मी इथून पुढे मला करायला जर योग आला, भावानी मला त्या उरलेल्या 12 भावांनी जर समजून घेतलं तर माझ्या आयुष्यासाठी एक वेगळी कलात्मी देण्यासारखा तो विषय होईल. अभिनंदन, त्यामुळे हा एक गुण मिळाला. आणि मी पुण्याच्या दगडूशेठ हलवाईला, सारसबागेतल्या गणपतीला आणि तळ्यातल्या गणपतीला मनापासून प्रार्थना करतो की बाप्पा, रक्षाबंधनाच्या दिवशीच रक्षाबंधन करायची इच्छा व्यक्त केलेली आहे ती पूर्ण होऊ दे. आता एक विषय आहे, मला आधी जाणून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्याकडे. तुम्ही किती भाऊ? आम्ही कार्यक्रमात उपस्थित 6 भाऊ. 6 भाऊ कुठे कुठे? किरण. हे 6 भाऊ आहेत. बरं, आणि बहिणी किती? उपस्थित 5 बहिणी आहेत. कुठे आहेत दाखवा, 1-2 हात वरती करा ना. आजचा हा रक्षाबंधनाचा दिवस आहे म्हणून मला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याच्यावरती भाऊ आणि बहिणी यांचं मत जाणून घ्यायचं आहे. माझा पहिला प्रश्न आहे भावांसाठी की तुम्हाला हे मान्य आहे की बहिणी ह्या अभ्यासात जास्त हुशार असतात? नाही. का, कशावरून तुम्ही असं म्हणता? बोला, तुमची काय मत आहेत ती मांडा. का असं म्हणतायत ते आता बोला. जसं ते म्हणले की रिझल्ट वरून, आमच्या घरात आतापर्यंत असं झालं की मुलींचे रिझल्ट सगळ्यात जास्त चांगले, टॉपर मुलांपेक्षा कमी असतात आणि तरी मान्य करते. थांबा, विचारतो मान्य आहे का काय? आहेत मान्य. चला आता भाऊ बहिणीच्या नात्यातला हा दुसरा प्रश्न आहे माझा, भावांना बहिणीपेक्षा जास्त मार मिळतो का? तुमचं काय म्हणणं? भरपूर मार. पण बहिणीमुळे कधी मार बसतो का? शक्यतो त्यांच्यामुळेच. म्हणजे काहीतरी सांगायचं ना काळापुसी करून, आज भाऊ इकडे गेला होता मग आल्यावर नको तिकडे. हो नको तिकडे म्हणजे काय? कोणा बरोबर हे महत्वाचं. बघा तिकडे घाम फुटायला लागला. पुढचा प्रश्न आहे, सणा समारंभात बहिणींमुळे भावांना खिशाला कात्री लागते का आणि ती लागली पाहिजे का? हो लागलीच पाहिजे. लागलीच का? आमचा हक्क असतो तो भावांना कापायला. आणि तुमचं काय म्हणणं? हा वर्षात ना एकदा ठीक आहे पण प्रत्येक सणाला म्हणजे. बरं, दुसरा माझं म्हणणं आहे की जसं बहिणी भावाला ओवाळतात तसं किमान 365 दिवसात एक तरी दिवस भाऊ बहिणीला ओवाळतो असा असावा का? तुम्ही इतक्या बोलताय कसा कसा, मला वाटलं मी तुमच्या बाजूने पण तसं नाही, मी त्यांच्या बाजूने. कारण या सगळ्या गोष्टीचे इफेक्ट मलाही सहन करायला लागतात. तर अशा ह्या गप्पा होत्या. आता एक बराच वेळ झाला ही सगळी मंडळी शांत आहेत, मग आजच्या चर्चेचा आपण एक विषय घेणार आहोत. आजच्या ज्या सुना आहेत त्यांच्यावरती सासूबाईंचा एक होल्ड कमी होतोय असं वाटतं का? नाही, आहे पूर्ण पूर्ण आहे. तुमचाच तुमचा झेंडा लावलेला आहे. तुमचं काय म्हणणं? हो होतोय, कमी होतोय. हो म्हणजे हल्ली कसं झालंय की हल्लीची पिढी ही नाजूक झालेली आहे की म्हणजे सासूबाईंना असं वाटतं की नको आपल्या मुलीसारखीच आहे, आपली मुलगी जशी नाजूक तशी सून पण नाजूकच असेल, जाऊन दे झोपती तर झोप बाई, पण मी काम करून घेईल. पण पूर्वी कसं होतं की सासूचा एक असं दबाव असायचा की नाही बाबा की सासूला काही सुना अशा घाबरायच्या. आणि मी सुद्धा घाबरते पण मी जनरली सांगतेय की पूर्वी अशी अशी गोष्ट होती की सासूबाईंना सुना घाबरायच्या. आणि पूर्वी असं होतं की लवकर उठणं पद्धत किंवा पटपट आवरून घेणं आणि पटपट सगळी कामं करणं, पण हल्ली अलीकडच्या पिढीत तसं काही जाणवत नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तेवढा रुबाब आता सासूबाईंचा राहिलेला नाही. म्हणजे सासूबाई कसं सुनांना मुलीप्रमाणेच वागवतात की नको बाबा हिला होत नाही, तेवढं राहिलेलं नाही. तुमचं काय म्हणणं? बोलू आता, काय राहिलंच नाही बोलायला. खरा, आज खर तर या भागामध्ये आपण मत कोणाचीच घेणार नाही. आजचा आनंदाचा दिवस आहे, आजचा हा खूप वेगळा असा भाग आहे.
जो रक्षाबंधनानिमित्त होतो आहे तो आनंद आहे. दुसरीकडे इकडे पाच बहिणी पाच भाऊ एकमेकांसमोर उभे टाकलेले आहे. हे सगळं सुरू असताना रक्षाबंधन इतका आनंदात साजरा करतो आहे तेव्हा आता मला उत्सुकता आहे की आजच्या भागातली पैठणी कोण जिंकणार. आणि आता दोन गट इथे दिसत आहेत, सून गट आणि सासू गट. या सगळ्या गटाला शुभेच्छा देऊया. पहिला प्रश्न आहे, निवडणुकीत कुणाला भरघोस मताने जिंकून द्याल, म्हणजे ह्या आणि ह्या जर निवडणुकीत उभ्या राहिल्या तर तुम्ही आता कोणाला जिंकून द्याल. चला मग इथे काय होत, तुमचं डिपॉझिट जप्त झालंय. हा गुण सुनबाईंना मिळालाय. बरं, पुढचा प्रश्न आहे, या दोघींपैकी कुणाचं बोलणं ऐकत राहावं असं वाटतं किंवा कुणाची बडबड सतत ऐकत राहावी अशी वाटते. तीन जण म्हणतात सासू, बाकीच्यांचं म्हणणं आहे तुमची बडबड ऐकत राहावीशी वाटते. या दोघींपैकी समाजसेवेपेक्षा घरसेवेला प्राधान्य कोण देतो, या दोघींपैकी. सासूबाई, चला हा गुण सासूबाईंना मिळाला कारण जास्त त्यांच्या बाजूने कौल आहे. आणि या दोघींपैकी गोल्ड वुमन कोण आहे, गोल्ड वुमन म्हणजे सोनं. सहा जण म्हणतात सून, दोघांना तराजूत टाकून गोल्ड मोजलं पाहिजे. हा गुण सुनबाईंना मिळाला. आणि आता बघूया कोण जिंकणार पैठणी. पैठणीचा खेळ एकदम सोपा आहे, पाच पाच दोरे किंवा धागे दिलेले आहेत आणि मग 20 मणी आहे. सगळ्यात आधी चार चार मणी ओवून एक राखी याप्रमाणे सगळ्यात आधी पाच राखी ज्या पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. खेळ समजला, चष्मा पण लावलाय जवळ. 1 2 3 वेळ सुरू झाला. आपण या खेळामध्ये पाच असं म्हटलं होतं पण एकंदरीत वेळ बघता चार मणी गुंपून तीन राखी बनवायचे. चला बघूया कोण आधी बनव. झालं काय काय घरापाठचे लोक आणि हालो वाटत जातो. तीन. ओके, अभिनंदन अभिनंदन. केव्हा निघणार मी. मी मगाशीच म्हटलं होतं की आजचा भाग हा विशेष भाग, यामध्ये कुठलीच मतं विभागली जाणार नाहीत. हा आजचा आनंदाचा जल्लोषाचा असा हा विशेष भाग. संपूर्ण कुटुंब जिंकलंय, त्या जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. आणि संपूर्ण दोन्ही म्हणजे सासूगट आणि सूनगट यांच्या वतीनं ही भेटवस्तू जी मराठी करून. आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 मग अशी बंधुराजाला ओवाळलं आणि मग छान रक्षाबंधनाचा अनुभव सुद्धा आपण अनुभवला. त्या तामाणामध्ये ही ओवाळणी समजा ही लक्ष्मी तुमच्या. आमच्या ताईला विनंती करणार आहे की दादाला झी मराठी परिवाराकडून. आणि या खेळामध्ये आपण बघितलं तर खूप छान साथ दिली ती पतिदेवांनी म्हणजे आमच्या भाऊजींनी, तेव्हा ही भेटवस्तू झी मराठीकडून द्यायला. तर काहीही न बोलता शांत राहून सगळं अनुभवत होते ते सासरेबुवा. त्या सासरेबुवांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. आणि आजच्या खेळात उपविजेत्या ठरल्या त्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं.
पुन्हा तो क्षण त्या 12 भावांना विनंती करणारा की त्यांनी आमच्या ताईला लवकर येऊन भेटा. मी या निमित्ताने एवढंच म्हणतो ताईच्या प्रत्येक इच्छेला की वास्तू तथास्तू म्हणू. आजच्या या खेळामध्ये विजेत्या ठरल्या सुनबाई सुनबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी तीसुद्धा रक्षाबंधनाच्या दिवशी. चला माझा हा रंगलेला भाग इथेच संपवण्याची वेळ आलेली आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.